नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे स्वागत करतो आपलं वायरलेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आजची जाहिरात एकदम खास आहे, कारण वयाच्या 18व्या वर्षी देखील तुम्ही सरकारी नोकर बनू शकता, तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता, आणि तीही राज्य सरकारची नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्र सरकारची, की जे डिपार्टमेंट मला नाही वाटत की कधी याचं खाजगीकरण होईल, खाजगीकरण होण्याचा नाममात्र ज्याचा संबंध येणार नाही, असं डिपार्टमेंट म्हणजे भारतीय डाक विभाग किंवा भारतीय टपाल विभाग, ज्याला आपण इंडियन पोस्ट म्हणतो। तर इंडियन पोस्टमध्ये आलेल्या ज्या लेटेस्टमधल्या व्हॅकन्सीज आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आज। मित्रांनो, तब्बल 1371 जागा आहेत, आणि मी भारताचा मॅप इथं न घेता महाराष्ट्राचा मॅप घेतलेला आहे, कारण हे या जागा फक्त आणि फक्त महाराष्ट्र आणि त्याचा लागून असलेला गोवा, की ज्यांची भाषा देखील आपली मराठी किंवा कोकणी आहे, त्या इतकं थोडक्यात मी असं म्हणेल की महाराष्ट्रासाठी, फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागा आहेत, की ज्या ठिकाणी परप्रांतीय विद्यार्थी येण्याचा बिलकुल चान्स नाही। कारण समोर आपण जसं जाणार आहोत तसं मी सांगेल तुम्हाला, आपल्याला एका पेपरमध्ये मराठी भाषा इथं बंधनकारक आहे, आणि 10वीपर्यंत मराठी भाषा असणं देखील बंधनकारक केलेलं आहे। म्हणून या जागा फक्त आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी आहे। असंच बोलत असताना एका विद्यार्थ्यासोबत परवाचाच प्रसंग आहे, कालचाच प्रसंग आहे, त्याला बोलत असताना असं विषय निघाला, त्याला म्हटल्यावर आता इंडियन पोस्टच्या जागा आल्यात, त्याला तू अप्लाय कर। तो म्हणे सर नाही म्हणे ते आपल्याच्याने होणार नाही। म्हटलं कस काय? म्हणे सर त्याच्यामध्ये पूर्ण इंग्लिश आहे। म्हटलं कस काय, तुला असं कोणी सांगितलं इंग्लिश आहे त्यामध्ये? म्हणे सर त्याचं जाहिरात बघितली, तब्बल 55 पानाची आहे आणि पूर्ण इंग्लिशमध्ये आहे। नाही मित्रांनो, हा पेपर तुम्हाला मराठी भाषेमध्ये देता येणार आहे। त्यांनी दिलेलं आहे की लोकल लँग्वेज त्या ठिकाणी आपल्याला आहे, आणि लोकल लँग्वेज म्हणजेच आपली मराठी भाषा। मराठी भाषेमधून तुम्ही हा पेपर देऊ शकता, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। अगदी सोपा पेपर असतो, पेपर एकदम सोपा आहे, आणि सोपा पेपर असूनही वय तुमचं कमी असताना, 18 वर्ष असताना, आणि तुम्ही फक्त 10वी किंवा 12वी पास असताना हे पेपर तुम्ही देऊ शकता। बघा मित्रांनो, 1371 जागा आहे। 1371 जागा कशा आहेत? बघा पोस्टमनच्या आहेत बघा 1029, मेलगार्ड जे आहे त्याचे आहे 15, मल्टीटास्किंगच्या 2 विभाग आहेत, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सबॉर्डिनेट ज्याचे आहे 32, आणि सबॉर्डिनेट ऑफिसचे आहेत 295, सगळ्यांची टोटल केली तर 1371 इतक्या जागा येणं अपेक्षित आहे। 1371 जागासाठी अप्लाय तुम्हाला करता येतं। बघा आता थोडंसं पुढे जाऊयात आपण, ही एक्झाम घेणार कोण मग आता? तर इंडिया पोस्ट हे जे डिपार्टमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्याच्या अंडर ही रिक्रुटमेंट होणार आहे। त्याच्यामध्ये बघा एक्झाम सेंटर्स कुठं आहेत? सर कोरोनाची परिस्थिती आहे, आम्हाला खूप दूर जावं लागेल का? सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम म्हणजे नाही मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्येच ऑलमोस्ट बघा जितके सेंटर्स आहेत ही इतके सेंटर्स आहेत महाराष्ट्रामधले, अहमदनगर, अकोला, अमरावती, आपलं औरंगाबाद, बीड, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूरचं असेल तुमचं लातूर, मुंबई सिटी, मुंबई सबार्बन, नागपूर, पालघर, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, ठाणे, आपलं वर्धा, यवतमाळ, ह्या सगळ्या तुमच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांना सेंटर दिलेलं आहे। काही काही जिल्हे जसे छोटे असतील, जसं मला वाटतं जालना नसेल किंवा वाशिम नसेल, अगदी छोटे छोटे जिल्हे आहेत की ज्यांना मोठं शहर लागून आहे, जसं जालन्याला औरंगाबाद कनेक्टिंग आहे, जवळ आहे, तुम्ही येऊ शकता। असे सेंटर नसतील पण जवळपास सर्व जिल्हे तुम्हाला एक्झाम सेंटर म्हणून अवेलेबल आहेत, त्यामुळं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। तर एक्झाम सेंटर जे आहेत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हे आहेत। वेबसाईट काय आहे? तर वेबसाईट खूप मोठी आहे, त्यामुळे इथे मी थोडं साईडलाच रोखतो, बघून घ्या, पण याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो। तर वेबसाईट देखील सांगेल की कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला कसं अप्लाय करायचं। ॲक्च्युली हा इंडियन पोस्ट जी आहे किंवा इंडिया जी पोस्ट आहे आपलं भारतीय डाक विभागातल्या जागेचा हा पहिला व्हिडिओ असेल। दुसरा व्हिडिओ मी 5 तारखेला टाकेल की ज्यामध्ये तुम्हाला दाखवून देईल की फॉर्म कसा कसा भरायचा, आणि तिसरा व्हिडिओ आपला स्टडी प्लॅनचा असेल। असे 3 व्हिडिओ आपण या इंडिया पोस्टचे टाकणार आहोत, आणि सिलेबसचाही काही पार्ट जसं शक्य होईल तसं आपण घेऊयात। तोही अगदी फ्री ऑफ कॉस्ट असेल, त्याचा कुठलाही चार्ज नसेल, किंवा लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं मराठीचं इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेशन करायचं किंवा इंग्लिशचं मराठीमध्ये कसं ट्रान्सलेशन करायचं, हाही पुढे आपला सिलेबसचा पार्ट असणार आहे, तोही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवला जाईल, त्याचा कुठलाही चार्ज घेतला जाणार नाही।
बघा तर एग्जाम कोण घेणार आहे, एग्जाम सेंटर कुठे आहे ते बघितलं आपण, वेबसाईट ही आहे त्याची मी लिंक तुम्हाला देऊन टाकेल. सगळ्यात महत्त्वाचं सर, दहावीवरती किंवा बारावीच्या बेसिसवरती ही एग्जाम आहे तर मग पेमेंट किती असणार आहे? जरी एग्जाम दहावीच्या बेसिसवरती असेल किंवा बारावीच्या बेसिसवर असेल तरी मित्रांनो पगार मात्र कमी नाही आहे. पे स्केल जो आहे त्याला पे मॅट्रिक्स म्हणतात ते, तर ते पे मॅट्रिक्स पोस्टमन किंवा मेलगार्डचं जे आहे 21,700 ते 69,000 सेंबर या रेंजमध्ये असतं. हा जो पगार असतो ॲक्च्युली आता ते सांगणं डिफिकल्ट आहे पण थोडक्यात सांगतो तुम्हाला. एखादा शिक्षक आहे तर शिक्षकाचा पगार सगळ्यांचा सारखा नसतो. जॉईनिंग झाल्यानंतरचा पगार आणि त्याच ग्रेडवरती एखादा वरिष्ठ शिक्षक असेल किंवा ज्याचं वय जास्त झालेलं आहे ऑब्व्हियसली त्या शिक्षकाचा पगार जास्त असतो. तेच इथं आहे, तुमचा पगार हा तुमच्या वयानुसार म्हणजे सर्व्हिस तुमची किती वर्ष झाली त्याच्यानुसार, तुम्ही कोणत्या शहरामध्ये आहात त्याच्यानुसार कि आणि तुम्हाला कसे अलाउन्सेस आहेत, अलाउन्सेस हे सिटी वाईज चेंज होऊ शकतात. जसं मुंबईमध्ये राहण्यासाठी लागणारा खर्च वेगळा आहे आणि समजा एखादा व्यक्ती लातूरमध्ये आहे त्याला लागणारा खर्च कमी आहे. तर म्हणजे सिटीनुसार तुमच्या वयानुसार हा पगार चेंज होऊ शकतो. परंतु मी जसं जुन्या विद्यार्थ्यांना विचारलं तर त्याच्यानुसार जर तुम्ही पोस्टमन म्हणून जॉईन केलं तर तुमचा पगार साधारणतः 33,000 ते 36,000 घरामध्ये असू शकतो. मागं पुढे थोडं होऊ शकतं पण 33 ते 36 रेंजमध्ये. आणि जर का तुम्ही मल्टीटास्किंग स्टाफमध्ये असाल तर 22 ते 25 हजाराच्या आसपास तुमचा पगार असू शकतो. मित्रांनो ॲक्च्युली आज जो व्हिडिओ बनवायचा होता मला त्याच्यामध्ये ह्या पोस्टचे नेमकं फायदे काय आहे फायद्यावरती मला जास्त बोलावं असं वाटेल. ॲक्च्युली सध्या जी जागा निघालेली आहे पोस्टमनची आहे. पोस्टमन हे दोन डिव्हिजनमध्ये आहे, एक रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये पण असतं आणि जनरल पोस्टमन म्हणून देखील असतो. याच्यावरती पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट अशा नावाची पोस्ट असते. मी जस्ट 12वी पासआउट झाल्यानंतर RMS याचं दुसरं एक डिव्हिजन आहे समोर आलेलं सांगेल, त्या ठिकाणी मी 6 महिने जॉब केला होता. म्हणजे या तुम्ही ज्या पदाला आता अप्लाय करणार आहात त्याच्या वरचं पद जे आहे असिस्टंट टाईपचं, थोडक्यात त्याला क्लरिकल म्हणूयात. तर मी स्वतः जवळून बघितलेलं आहे या लोकांना खरंच इतका कामाचा लोड नसतो, वर्क प्रेशर बिलकुल नसतं. तर तुम्ही जर का हायर एक्झामचा स्टडी करायचा असेल तर पोस्टमन असेल, पोस्टल असिस्टंट असेल, सॉर्टिंग असिस्टंट असेल, मेलगार्ड असेल किंवा मल्टीटास्किंगचा पण यांचा जॉब असेल तर तो जॉब तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे असं म्हणेल मी. कारण कमी वयामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असेल तर आपला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि वयाच्या बघा ना तुम्ही 18 वर्ष असताना तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. 18 वर्ष असताना एक्झाम देता. आता तुम्ही तुमच्या सोबतचे काही मुलं बघा ज्यांचं वयाचं 25 तर होऊन गेले असते, कधी 30-30 वर्षापर्यंत मुलांना जॉब मिळत नाही. तर तुम्ही 12 वर्ष अगोदर जॉबला लागू शकता आणि सिलेक्शन झाल्यानंतर प्रोमोशन देखील या ठिकाणी फास्ट पण असतात आणि प्रोमोशन देखील चांगले असतात. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा असल्यामुळं व्हॅकन्सीज असल्यामुळं तुम्हाला पे स्केल पण चांगला आहेच, त्याबद्दल काही वादच नाही. बघा म्हणजे पेमेंट इतकं मिळेल तुम्हाला. एक्झाम सेंटरबद्दल बोललो आपण. आता एक्झाम कशी होणार सर? तर एक्झाम ऑब्व्हियसली ऑनलाईन आहे, त्याने दिलेलं आहे मोड ऑफ एक्झामिनेशन हा ऑनलाईन असणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्यानंतर अर्ज कधीपासून सुरू होणार आहे? तर सध्या आणखीन अर्ज सुरू झालेले नाहीत. मी असं विचार केला होता की आपण 5 तारखेला पहिला व्हिडिओ टाकू की जेणेकरून अर्ज मुलं भरायला सोपं जाईल, पण म्हटलं की अगोदर आपण हा व्हिडिओ टाकू नंतर अर्ज भरण्याचा व्हिडिओ नंतर टाकू. तर एक व्हिडिओ 5 तारखेला देखील येईल की जेव्हा तुम्हाला मी सांगेल की फॉर्म तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे. तर अर्ज सादर करण्याची तारीख सुरुवात जी होणार आहे ती 5/10/2020 म्हणजे ऑक्टोबरला सुरू होणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून. आणि त्याचा अंतिम जो दिनांक आहे तो आहे 3 नोव्हेंबर 2020 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे 5 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर याच्या दरम्यान तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मित्रांनो 10वीच्या बेसिसवरती एक्झाम आहे, 12वीच्या बेसवरती एक्झाम आहे, याचा अर्थ बिलकुल हा नाही आहे की ग्रॅज्युएटवाले किंवा पोस्ट ग्रॅज्युएटवाले या एक्झामला अप्लाय करणार नाहीत. ते पण अप्लाय करणार आहेत. जे क्रायटेरिया फुलफिल करतात ते सर्वजण अप्लाय करणार आहेत. त्यामुळे एक्झामला अप्लाय करणाऱ्याची संख्या ऑब्व्हियसली जास्त असणारच आहे, ती आपण रोखू शकत नाही. नेमकं कधी कधी काय होतं, माझा स्वतःचा अनुभव आहे, जेव्हा आम्ही एक्झाम द्यायचो फॉर्म भरत असताना आपण काय करतो, थोडा पैशाचा प्रॉब्लेम असतो किंवा थोडं असं वाटतं आपण नंतर भरू आहे डेट. समजा 3 नोव्हेंबर आपली लास्ट डेट आहे. जर का तुम्ही 2 नोव्हेंबरला फॉर्म भरायला घेतला आणि जर का सर्व्हर डाऊन असेल
तर तुमचा पूर्ण एक एक दिवस जातो आपलं ते इंटरनेट कॅफेमध्ये बसून आपण फॉर्म भरण्याची वाट बघतो, फॉर्म कधी सबमिट होतो याची वाट बघतो. आणि नेमकं तुमचे फॉर्म रिजेक्शनचे किंवा काही या ठिकाणी आपण काय म्हणतो की ते फॉर्म जो आहे सबमिट न होण्याचं प्रमाण हे एक्झामला अप्लाय करण्याचा जो शेवटचा तारीख असते त्याच्या आसपास जास्तही घडतं. त्यामुळं माझं एक तुम्हाला रिक्वेस्ट असेल, विनंती असेल की मित्रांनो शेवटची तारीख येण्याची वाट बघू नका. 5 तारखेला जसे फॉर्म सुरू होतील जर तुम्हाला द्यायचा असेल, मी असं म्हणणार नाही तुम्ही अप्लायच करा 100%, केलं तर खूप चांगलं असेल तुमच्यासाठी. पण जर अप्लाय करणार असाल आपण तर तुम्ही 100% तुम्ही 5 तारखेच्या ते 10 तारखेच्या आतमध्ये अप्लाय करून टाकायचं, त्याला अर्ज करून टाकायचा, जेणेकरून सर्व्हर डाऊन होण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर सर पात्रता काय काय आहे, नेमकं काय इलिजिबिलिटी काय आहे ह्या पोस्टसाठी, बघा 3 पोस्ट आहेत, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग, असे 3 वेगवेगळ्या जागा आहेत की ज्याची ही जाहिरात आहे. तर बघा इथं पात्रता हे 3 आहेत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादाची पात्रता आणि इतर पात्रता. तर शैक्षणिक म्हणजे तुमचं एज्युकेशन किती लागतं, तर तुम्ही थंबनेल बघितल्यानंतर तुम्ही लक्षात आलं असेल की 10वी किंवा 12वी असेल तर तुम्ही ह्या एक्झाम देऊ शकता. पोस्टमनसाठी, मेलगार्डसाठी आणि मल्टीटास्किंगसाठी जी पात्रता आहे ती आहे, पोस्टमॅनसाठी तुम्ही 12वी पास असणं तुमचं गरजेचं आहे, 12th झालेलं असलं पाहिजे. मेलगार्डसाठी पण तुमचं 12th लागतं. त्यानंतर मल्टीटास्किंगसाठी तुमचं फक्त 10th लागतं, म्हणजे 10वी पास असेल तर तुम्ही मल्टीटास्किंगचा फॉर्म भरू शकता. आणि पोस्टमन आणि मेलगार्डला तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचं 12वी झालेलं असणं अपेक्षित आहे. आणि इथं एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, 10वीला मराठी विषय बंधनकारक आहे, 10वीपर्यंत मराठी विषय आपला असणं कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला अप्लाय करता येतं. त्यानंतर बघा वयमर्यादा बघा, पोस्टमनसाठी आहे 18 ते 27, मेलगार्डसाठी पण 18 ते 27 आणि मल्टीटास्किंगसाठी मात्र 18 ते 25 वर्ष आहे. हे सर्व मी ओपनसाठी सांगतोय, कॅटेगरीत तुम्ही असाल, मागास प्रवर्गात तुम्ही येत असाल तर मी पुढे सांगतो कसं असेल त्याचं वयमर्यादा. आणि बघा हा, जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला वयमर्यादेमध्ये सूट आहे 3 वर्षाची +3, कोणासाठी, ओबीसीसाठी. तुम्ही जर का SC किंवा ST मध्ये असाल तर तुम्हाला +5 म्हणजे 5 वर्षाची सूट आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व एक्झामला असते. जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल किंवा तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुम्हाला देखील वयमर्यादेमध्ये सूट आहे. तर नोटिफिकेशन खूप मोठं आहे, सगळे इथं घेणे शक्य नाही. आपण जे वेगवेगळे पार्ट देखील बनवणार आहोत, जर कोणी एक सर्व्हिसमॅन असेल, कोणी गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल, ते नोटिफिकेशन वाचून बघा. जर कळालं नाही तर मी तुम्हाला, मला व्हॉट्सअप करा, जो खाली नंबर दिसतोय त्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला सांगून देईल की नेमकं एज रिलॅक्झेशन कसं आहे. तर एक सर्व्हिसमॅन आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी देखील एज रिलॅक्झेशन आहे. PWD साठी +10, PWD चा मिनिंग असतो पर्सन विथ डिसॅबिलिटी, थोडक्यात अपंग व्यक्ती, ज्यांच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज आहे, अपंगत्व आलेलं आहे, अशा व्यक्तीसाठी +10. हे +10 म्हणजे कसं, बघा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल आणि तुम्ही थोड्या ह्या डिसॅबिलिटी या कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला +10 म्हणजे 27 + 10 37 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही ओबीसी आहात तर ऑलरेडी तुम्हाला 3 वर्ष मिळालेलं आहे, +10 म्हणजे तुम्ही इथं 40 वर्षापर्यंत देऊ शकता. आणि तुम्ही SC ST असाल तर ऑलरेडी तुमचं 33 झालेलं आहे, या +10 = 43 इयरपर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. अशा प्रकारे ह्या पात्रता आहे, शैक्षणिक 12वी 12वी 10वी, त्यानंतर वयमर्यादा 18 27 18 27 18 25, आणि ओबीसी SC ST PWD यांना अशा प्रकारचं एज रिलॅक्झेशन आहे. आणि इतर पात्रता कोणत्या आहे, तर तुम्हाला वाहन चालवण्याचा परवाना लागतो. तर वाहन चालवण्याचा परवाना कोणकोणत्या पदांसाठी लागतो, एक तर पोस्टमनसाठी किंवा मेलगार्डसाठी. तुम्ही पोस्टमनसाठी अप्लाय करत असाल वाहन परवाना लागतो, मेलगार्डसाठी करत असाल तुम्हाला वाहन परवाना लागतो. बघा लागतो पण कंपल्सरी आहे, पण लगेच लागतो असं नाही आहे. याचा अर्थ काय की समजा तुमच्याकडे सध्या ड्रायव्हिंग लायसन आहे, ओके काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुमच्याकडे सध्या ड्रायव्हिंग लायसन नसेल तर तुम्ही जॉब जॉईन केल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी दिला जातो, त्या 2 वर्षामध्ये तुम्ही सादर करू शकता. म्हणजे वाहन परवाना लागतो पण आत्ताच असावं असं कंपल्सरी नाही, नंतर तुम्ही देऊ शकता. आता बघा हे सर्व जे पात्रता आहे, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं वय आजच्या दिवशी 17 वर्षच आहे कंप्लीट, पण
तो जर का 3 नोव्हेंबरच्या अगोदर म्हणजे 2 नोव्हेंबरला त्याचा बर्थडे असेल, आपण काय म्हणतो त्याला 2 नोव्हेंबरला जर बर्थडे असेल, तर मग जरी सध्या 17 वर्ष आहे त्याचं, पण 2 नोव्हेंबरला बर्थडे आहे म्हणजे 2 नोव्हेंबरला तो 18 वर्षाचा होतो, तर तो व्यक्ती या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो जर का तो 10वी किंवा 12वी पास असेल तर. म्हणजे वयोमर्यादेची पात्रता आणि शैक्षणिक पात्रता ही तुमची 3 नोव्हेंबरपर्यंत कम्प्लीट असायला हवी. म्हणजे वय तुमचं 18 ते 27 ओपनसाठी एससी एसटी ओबीसीसाठी जसं सांगितलं तसं, जर का 3 नोव्हेंबरपर्यंत असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. सर यात तुम्ही 3 पद सांगितले, पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग, तर आम्ही ह्या सर्वांना अप्लाय करू शकतो का? म्हणजे आम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो का? हो, करू शकता. कसं करू शकता बघा, समजा इथं पर्याय कसं आहे बघा, आता परत हे नेमकं कशामुळं पेपर जे आहेत ना तुमचे, पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग यांचे वेगवेगळे होणार आहेत. पोस्टमन आणि मेलगार्ड यांचा एका दिवशी होणार आणि मल्टीटास्किंगचा दुसऱ्या दिवशी होणार, आणि काही लोक वेगवेगळे एक्झाम सेंटर पण असणार. याचा अर्थ काय, तर तुम्ही पोस्टमन किंवा मेलगार्ड ह्या दोन्हीपैकी एकाला अप्लाय करू शकता आणि मल्टीटास्किंगला अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही ह्या दोन्हीपैकी एकाला किंवा याला असं दोघा, म्हणजे ह्या दोघांपैकी एक आणि हा एक अशा दोन वेगवेगळ्या पदांना तुम्ही अप्लाय करू शकता. पण मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरायची गरज नाही, एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला 2 प्रेफरन्स द्यायचे आहेत, 2 त्याला प्राधान्यक्रम द्यायचे. म्हणजे तुम्हाला पोस्टमन घ्यायचं, तुम्ही पोस्टमन प्लस मल्टीटास्किंग असं घेऊ शकता किंवा मेलगार्ड प्लस मल्टीटास्किंग असं घेऊ शकता. तुम्ही पोस्टमन आणि मेलगार्ड हे 2 नाही घेऊ शकत, पण हे पोस्टमन प्लस मल्टीटास्किंग किंवा मेलगार्ड प्लस मल्टीटास्किंग असं घेऊ शकता. याच्याबद्दल डिटेल मी जेव्हा अर्ज करून दाखवेल, तुम्हाला एक फॉर्म भरून दाखवेल, तेव्हा डिटेलमध्ये सांगेल. पण तुम्हाला वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करता येतं, पण दुसरा फॉर्म भरायची गरज नाही. दुसऱ्यांदा फॉर्म भरला तर तुमचा पहिला देखील फॉर्म कॅन्सल होतो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम स्टाफ सिलेक्शनला मी तुम्हाला सांगितलं होतं, दिल्ली पोलीसला पण सांगितलं होतं, आणि आजही सांगतो, तुम्हाला परत अप्लाय करायची गरज नाही. एकाच फॉर्ममध्ये हे अप्लाय करता येतं. कसं ते आपण जेव्हा पार्ट सेकंड येईल या व्हिडिओचा तेव्हा तुम्हाला मी सांगून देईल. नंतर बघा, सर मी कॉमर्स झालेलं आहे माझं 12वीतलं, म्हणजे 12वी माझं कॉमर्स होतं चालतं, सायन्स होतं चालतं, आर्ट होतं चालतं, तुमचं 12वीमध्ये कोणती शाखा असेल तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही, 10वीपर्यंत आपल्याकडे शाखेचा प्रॉब्लेम येत नाही. सर मला 35.00% इतकेच मार्क्स आहेत, तर मी आता याला अप्लाय करू शकतो का? हो, बिनधास्त करू शकता. फक्त पास असणं कंपल्सरी आहे, पर्सेंटेजची टक्केवारीची कुठल्याही प्रकारची अट त्यांनी दिलेली नाही. दुसरी गोष्ट, आता जागा कुठं कुठं कशा आहेत बघा, मी थोडं साईडला सरकतो, तुम्ही याचा फोटो काढून घेतला तरी चालतो, स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. तुम्हाला कळेल की इथं कुठंतरी तुम्हाला एक दिसतंय बघा, मुंबई नॉर्थ ईस्ट डिव्हिजनला 154 आहेत, इकडे कुठं 102 आहेत. म्हणजे तुम्ही बघून घ्या की जागा कुठं कुठं आहेत, किती किती आहेत. ज्यांचे ज्यांचे माझ्याकडे व्हॉट्सअप नंबर आहेत त्या सर्व नंबरवरती मी ॲडव्हर्टाईजमेंट सेंड करून देईल, ही जाहिरात तुम्हाला पाठवून देईल. बघा इथं म्हणजे मुंबई GPOला किती आहे, मुंबई ईस्ट डिव्हिजनला किती आहे, प्रत्येक डिव्हिजनच्या त्यांनी इथं व्हॅकन्सी दिलेलं आहे, मी प्रत्येकाचं सांगत बसत नाही. आता इथं नेमकं होतं काय बघा, की तुम्हाला हे माहिती कशासाठी असं लागतं, समजा तुम्हाला पालघर डिव्हिजनला अप्लाय करताय, तुम्ही पालघर डिव्हिजनला तुम्ही पहिला प्राधान्यक्रम देताय आणि तिथं तुमची कॅटेगरी ओबीसी आहे, तर ओबीसी आहे आणि तुम्हाला व्हॅकन्सीज नाही आहे, तर तुम्हाला बघावं लागेल ना तुम्हाला व्हॅकन्सी कुठे जास्त आहे, व्हॅकन्सी किती आहे, कुठं आहे, तुमच्या कॅटेगरीला किती आलेल्या आहेत, ह्या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर त्यामुळं तुम्हाला ही डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या डिव्हिजनला, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत. त्यानंतर बघा, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बुलढाणा, चंद्रपूर, प्रत्येकाच्या जागा बघून घ्या तुम्ही, की वर्ध्याला किती आहे, यवतमाळला किती आहे, सांगलीला किती आहे, सिंधुदुर्गला किती आहे. टोटल जर बघितलं तुम्ही तर 1029 भरती लिहा. मी थोडं साईडला सरकतो, तुम्ही याचे फोटो काढून घेऊ शकता, याचाही काढून घ्या, वाटलं तुम्हाला हा काढायचा तर हाही काढून घ्या, म्हणजे तुमच्याकडे हा राहील. तसं मी नोटिफिकेशन सर्वांना देईलच, टेलिग्राम चॅनलला देखील आपल्या नोटिफिकेशन मी टाकून देतोय. त्यानंतर बघा, मेलगार्डच्या 15 जागा आहे, कुठं कुठं आहे, कशा कशा आहे दिलेलं आहे. हे RMSB डिव्हिजन पुणे, मी म्हटलं होतं ना, या डिव्हिजनला मी काम केलेलं आहे स्वतः 6 महिने, म्हणजे 5.5 महिने ऍक्च्युली, तर या डिव्हिजनला मी काम केलेलं आहे. मला माहिती आहे की इथं कामाचा लोड नाही. तुम्हाला जर का वरच्या परीक्षांचा अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो, तुमच्यासाठी ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, संधी दौडू नका, अगदी जबरदस्त तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. बघा, त्यानंतर
मल्टीटास्किंगच्या जागा ज्या आहेत ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसच्या ज्या आहेत त्या आय थिंक 32 आहेत 32 आणि पुढचं जे आहे डिपार्टमेंट सब ऑर्डिनेट ऑफिसचं याच्या ज्या आहेत 295 295 आहे हे दिसत असेल तुम्हाला मी नोटिफिकेशन जेव्हा पाठवेल तेव्हा तुम्हाला कळून जाईल ते. आता माझ्यासाठी महत्त्वाचं काय म्हणजे जागा किती आहे तर टोटल एकदा आकडा तुमच्या लक्षात आला कोणत्या डिव्हिजनला किती आहे मी तुम्हाला टेलिग्रामला आपल्या जे लिंक टाकून देईल PDF पण टाकून देईल आणि ज्यांचे माझ्याकडे व्हॉट्सअपला नंबर आहे त्या सर्वांना व्हॉट्सअपला पण मी नोटिफिकेशन पाठवून देतो तर ते तुम्हाला कळलं आता. आता बघा परीक्षा कशी होणार आहे सर मेन जे आहे मेन जे असतं पहिलं जागा किती आहे अप्लाय कसं करायचं त्यानंतर क्रायटेरिया काय काय आहे आणि परीक्षेचा पॅटर्न काय आहे. तर परीक्षेचे जनरली आपण बघितलेले की चार टप्पे असतात त्या चार टप्प्यापैकी इथं पेपर 1 टप्पा 1 आहेच पेपर 2 पण आहे आणि पेपर 3 आहे टप्पा 4 जो असतो जनरली मुलाखत तो या ठिकाणी नाही म्हणजे तुम्हाला पोस्टमनला मेलगार्डला किंवा मल्टीटास्किंगला कुठंच मुलाखत देण्याची गरज नाही नो इंटरव्ह्यू ॲट ऑल इंटरव्ह्यू नाही. मग 3 पेपर आहेत पेपर 1 पेपर 2 पेपर 3 याच्यामधले बी पेपर 2 आणि पेपर 3 मित्रांनो हे फक्त क्वालिफाय करायचे तुम्हाला क्वालिफाय करायचे म्हणजे काय त्यांचा जो मिनिमम कट ऑफ आहे त्याने ठरवून दिला मिनिमम मार्क्स तुम्हाला तेवढे घ्यायचे पेपर 2 आणि पेपर 3 मार्क्स फायनल फायनल मेरिट लिस्ट मध्ये कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही तो फक्त क्वालिफाय नेचरचे पेपर आहेत पेपर 2 पेपर 3 पेपर 1 वरती तुमचा निकाल असेल पेपर 2 आणि पेपर 3 तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण पेपर 2 मध्ये काय माहिती तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज चेक केलं जातं अरे आपली मातृभाषाच मराठी आहे काय करतात ते मराठी भाषेवरती निबंध लिहा मराठी भाषेवरती पत्र लिहा काही शब्द येतात त्या शब्दाला मराठीमध्ये कन्वर्ट करा काही मराठी शब्द येतात त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा अगदी सिम्पल सिम्पल प्रश्न असतात इथं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. पेपर 3 जो आहे तो कम्प्युटर टायपिंग थोडक्यात आपलं कम्प्युटर टाईप करता येतं का नाही ते चेक केलं जातं आणि ते पण एकदम सोपं असतं. तर पेपर 2 आणि पेपर 3 याचं टेन्शन घेऊ नका टेन्शन तुम्हाला पेपर 1 घ्यायचं आहे आणि पेपर 1 वरतीच तुमची निवड आहे फक्त आणि फक्त पेपर 1 वरच. बघा आता पेपर 1 पेपर 2 पेपर 3 3 पेपर असणार आहेत. तर पेपर 1 मध्ये काय आहे जर कोणी तुम्ही नोटिफिकेशन बघितलं ना तर नोटिफिकेशन इंग्रजीमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी चांगले चांगले शब्द वापरले सिव्हिक्स जिओग्राफी तुम्हाला आणखीन काहीतरी वेगवेगळे त्यांनी टर्म्स वापरलेले असतील आणि तुम्हाला काय वाटतं की खूप डिफिकल्ट आहे काहीच नाही तुम्ही जो अभ्यास करताना सामान्य ज्ञान जो घटक आहे तोच घटक आहे तो तिथं त्यांनी बुद्धिमत्तासाठी काहीतरी वापरलं असेल काही समजा अरिथमेटिक अबिलिटी अँड अनालिटिकल अबिलिटी असे काही शब्द वापरले असतील काहीच नाही ते म्हणजे बुद्धिमत्ताचे आणि त्यांनी बेसिक अरिथमेटिक असे शब्द वापरलेले ते म्हणजे बेसिक गणित आहे आपलं ज्याला आपण म्हणतो ना की अगदी आपल्याला बेसिक नॉलेज गणित तेच येते म्हणजे हे सगळं फक्त त्यांनी टेक्निक इंग्लिशमध्ये दिलेलं आहे म्हणून घाबरू नका हा तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. सामान्य ज्ञान अगदी लो लेवलचं असतं त्याच्यापेक्षा कितीतरी डिफिकल्ट तुम्ही सगळ्या एक्झामला करता तुम्ही बघा ना पोलीस भरती बघा सरळ सेवा बघा PSI बघा STI बघा असिस्टंट बघा राज्य सेवा बघा सगळ्यांना आपल्याला भारताचा पण भूगोल आहे भारताचा पण इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे आणि सेम इकडे पण आहे. तर सिलेबस काही नाही सामान्य ज्ञानचे 3 पेपर 1 मध्ये सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न असतात त्यानंतर बेसिक गणितावरती 40 प्रश्न बुद्धिमत्तावरती 30 आणि 30 60 आणि हे 40 म्हणजे 100 प्रश्न 100 प्रश्न 100 मार्कासाठी आणि टाईम असतो 90 मिनिट म्हणजे 1.5 तास टाईम आहे तुम्हाला. हा झाला पेपर 1 की ज्याच्यावरती आपलं सिलेक्शन डिपेंड असणार आहे. दुसरं बघा आता पेपर 2 पेपर 2 जो आहे ना हा पेपर 2 ला 45 मिनिट आहे आणि त्याला मार्क्स आहेत बघा 60. त्यानंतर याच्यामध्ये काय असतं मी ते जशा तशी इमेज घेतली ती ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स म्हटलं त्यांनी सेंटेन्सेस पण नाही म्हटलं म्हणजे शब्द ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज. आम्ही जेव्हा होतो ना तेव्हा मला काहीच नाही मला चांगलं आठवतं आम्हाला एक शब्द आला होता त्यांनी शब्द विचारला होता फार्म FARM फार्मला काय म्हणते शेती माहिती आपल्याला सिम्पल सिम्पल प्रश्न असतात एकदम म्हणजे इंग्लिशमधले वर्ड्स काय करायचे लोकल लँग्वेजमध्ये लोकल लँग्वेजमध्ये मराठी त्यानंतर ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश म्हणजे ते शेताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा नदीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात म्हणजे ट्रान्सलेशन करायचं सिम्पल सिम्पल वर्ड्स असतील किंवा खूप झालं तर सेंटेन्सेस असतील. त्यानंतर बघा लेटर रायटिंग पत्र लिहायचं आणि पॅरेग्राफ किंवा शॉर्ट एसे लिहायचा हे बघा 15 मार्कला आहे ते 4 घटक अगदी सिम्पल असतं याचं टेन्शन घेऊ नका. आणि पेपर 3 एकदम सिम्पल असतो की ज्या स्किल टेस्ट फॉर डेटा इंट्री म्हटलंय त्यांनी
एंट्रींनी, फक्त डेटा एंट्री म्हणजे डेटा तुम्हाला फिल करता येतो का नाही तेवढं बघायचं. म्हणजे हा डेटा एंट्रीचा आहे, हा जो आहे मराठी लँग्वेजचा आणि हा आपला सिलेबसचा, असे तीन पेपर आहेत. हे दोन नंबर आणि तीन नंबर हे क्वालिफाईंग नेचरचे आहेत. हे तुम्हाला दिसलं नाही 60 मार्क किंवा हे 40 मार्क जे आहेत ना, हे तुम्हाला हे जे आहेत त्याचं बघा. तुम्हाला मिनिमम SC ST तुम्ही असाल तर 33% घ्यावं लागतं तुम्हाला. 33% कशाच्या? ह्या 60 मार्क्सच्या. त्यानंतर तुम्हाला ह्या पेपरमध्ये 40 ते 33% म्हणजे तुम्हाला हे जे दिलं ना मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स 33, 37, 40 EW 37 आणि PW 33 तुम्ही बघून घ्या. वाटलं तर मी थोडं साईडला सरकतो. तर हे जे आहेत ना हे फक्त तुम्हाला हे झालं पेपर 1. हे पेपर 1 मध्ये तुम्हाला पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये आता बघा. पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये येतं बघा SC ST ला 65% हा पेपर 2 आहे. पेपर 2 आहे, सॉरी पेपर 3 असेल हा. हा पेपर 3 आणि तो पेपर 2, पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये हा झाला पेपर 2, हा पेपर 3 आणि पेपर 1 तिन्हीमध्ये तुम्हाला मिनिमम मार्क्स घ्यावं लागतात. तिन्हीमध्ये तुम्हाला मिनिमम मार्क्स घ्यावं लागतात. पेपर 1 मध्ये तुम्हाला 33% असावं लागतील जर SC ST असाल तुम्ही, तर पेपर 2 मध्ये देखील 33% लागतात आणि पेपर 3 मध्ये तुम्हाला 65% लागतात कारण कम्प्युटर खूप सोपं असतं. तर अशा प्रकारचे हे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात. त्यामुळं हे दोन तर क्वालिफाईंग नेचर आहे आणि तुमचं ॲक्च्युअल सिलेक्शन असेल पेपर 1 वरती. इतकं सोपं आहे. त्यानंतर बघा पेपर तुम्हाला जेव्हा फॉर्मला अप्लाय करायचं तेव्हा तुमच्याकडे काय काय असणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं पहिलं बघा, तुमच्याकडे तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर असणं कंपल्सरी आहे कारण त्याच्यावर तुम्हाला मेसेज येणार आहे, त्याच्यावरती हॉल तिकीटचा मेसेज येणार आहे. सर्व प्रोसिजर जे मेसेज तुम्हाला मोबाईल नंबरवरती येतील आणि तो तुम्हाला OTP थ्रू व्हेरीफाय करावा लागतो. तुमचा मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर कोणी घेऊन गेलंय मग OTP व्हेरीफाय होत नाही. तर मोबाईल नंबर तुम्ही स्वतःचा लागेल, ईमेल ID पण स्वतःचा लागेल, स्वतःचा कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल JPEG फॉर्मॅटमध्ये 20KB ते 56KB साईज मधला, स्कॅन सिग्नेचर लागेल तुमची. त्यानंतर तुमचं इथं बघा सर्वात महत्वाचं नवीन आपल्यासाठी आहे, तुम्हाला अप्लाय करत असतानाच तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट अप्लाय करायचे. मग तुम्ही ज्या तुम्ही प्रवर्गात येता त्या प्रवर्गाचं सर्टिफिकेट त्याचा फॉर्मॅट समोर दिलेला आहे. तुम्हाला जो नोटिफिकेशन तुम्ही बघताल त्या जाहिरातीमध्ये समोर त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे, कोणाची सही घ्यायची ते पण दिलेलं आहे. तर कॅटेगरी सर्टिफिकेट देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये असाल, OBC मध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर तुम्हाला गरज असेल तर ते पण तुम्हाला अप्लाय करा, तिथं अपलोड करायचे. तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इन्कम अँड असेट सर्टिफिकेट आहे ज्याचा फॉर्मॅट त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे तो फॉर्मॅट भरून तुम्हाला अप्लाय करत असताना अपलोड करायचा आहे. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर जर का तुम्ही स्क्राईब म्हणजे मदतनीस तुम्ही घेऊन जाणार असाल एक्झामला तर हे फक्त हँडिकॅप लोकांसाठी असतं. तर तुम्हाला स्क्राईबबद्दल देखील इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. स्क्राईबबद्दल मी थोडंसं समोर बोलणार आहे. स्क्राईबची तुम्हाला इमेज देखील त्याचे पासपोर्ट साईजची पासपोर्ट फोटोची इमेज देखील अपलोड करावी लागते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत ठेवा लागेल. दुसरं बघा आता तुम्हाला एक सर्व्हिसमॅन असाल तुम्ही त्याचं सर्टिफिकेट असेल. तुम्ही जर गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर तुम्हाला NOC सर्टिफिकेट लागतं. तुम्हाला हे सर्व सर्टिफिकेट लागतात. तुम्हाला 10वीची मार्कशीट देखील तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर 12वीचं मार्कशीट जे असेल सर्टिफिकेट असेल ते पण लागतं आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. हे सर्वच सर्व इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवावं लागणार आहे. इथं महत्त्वाचं सर्व लिस्ट त्यांनी दिलेली आहे आणि जेव्हा आपण मी तुम्हाला अप्लाय करून दाखवेल, अर्ज करून दाखवेल तेव्हा या सर्व गोष्टी परत होणारच आहे. दुसरं बघा तिथं सर्वात महत्वाचं अप्लिकेशन विथ ब्लड फोटोग्राफ्स इलेजिबल. इलेजिबलचा मीनिंग असतो वाचता न येणार. इलेजिबल सिग्नेचर अंडर स्कॅन इमेज अनक्लिअर स्कॅन इमेजेस ऑफ डॉक्युमेंट्स विल बी समरली रिजेक्टेड. फोटोग्राफ तुमचा क्लिअर नसेल, साईन क्लिअर दिसत नसेल तर तुमचं अप्लिकेशन डायरेक्टली रिजेक्ट होणार आहे असं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. त्यामुळे दिलेल्या साईजमध्ये दिलेल्या फॉर्मॅटमध्ये आणि अगदी क्लिअर दिसणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला सर्व अपलोड करायचे आहेत. दुसरं मोड ऑफ सिलेक्शन. मोड ऑफ सिलेक्शन म्हणजे काय की कशा प्रकारचं सिलेक्शन आहे. सिलेक्शन 3 एक्झाममध्ये होणार आहे. तर पेपर 1 इथं काय बघा, पेपर 1 आहे, पेपर 2 आहे आणि पेपर 3 आहे. पेपर 1 मध्ये आपले 3 विषय आहेत ते आपण आता बघितलं, 3 सब्जेक्ट्स आहेत. त्यानंतर तुमचा पेपर 2 मध्ये तुम्हाला जे आहे ते फक्त मराठी लँग्वेजचं, मराठी भाषेचं नॉलेज. आणि पेपर 3 मध्ये काय आहे तर कम्प्युटर टेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला टायपिंग चेक करायची. अशा 3 पद्धतीनं आहे. आता इथं बघा पेपर 1 जो आहे
हा पेपर वन दोघांसाठी कॉमन आहे. कॉमन आहे म्हणण्यापेक्षा दोघांसाठीही एका दिवशी होणार आहे, म्हणजे पेपर वन एका दिवशी होणार आहे. आणि त्यांनी सांगत असताना काय सांगितलं, जर पेपर वन जरी एका दिवशी होणार असेल, पेपर वन जरी एक सारखा असेल, पण म्हणजे बारावीच्या पात्रतेवरती जे पेपर आहे त्याची डिफिकल्ट लेवल थोडीशी जास्त असेल. आणि तुम्ही जर मल्टीटास्किंगसाठी अप्लाय करत असाल तर त्याची डिफिकल्टी थोडीशी कमी असेल. डिफिकल्टी लेवलमध्ये कमी जास्त होणार आहे, पण पेपर वन तुमचा एकाच दिवशी होणार आहे. पेपर वन झाल्यानंतर पेपर टू आणि पेपर थ्री ही एका दिवशी असणार आहे. पेपर टू आणि पेपर थ्रीमध्ये वन आवरचा गॅप असणार आहे, म्हणजे एक तासाच्या अंतराने होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पेपर वन मधून काही इतके विद्यार्थी सिलेक्ट करणार आहेत, ते जसं समजा 1300 जागा आहेत, आता अकरावीची म्हटली 13 × 4 तर 13 × 52 तर 5200 मुलं ते सिलेक्ट करतील पेपर टू आणि पेपर थ्रीला. कारण त्यांनी सांगितलं 4 times द नंबर ऑफ टोटल व्हॅकन्सीज. मी अप्रॉक्झिमेट सांगितलं, हे ते थोडंसं वाढतील. तर म्हणजे 1:4 हा रेशो असणार आहे पेपर टू आणि पेपर थ्रीला, कारण इथं रिजेक्शनचा फार जास्त चान्सेस नसतात, त्यामुळं 1:4 त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. त्यानंतर इंटरव्ह्यू नाही, मी अगोदर सांगितलं इंटरव्ह्यू हा प्रकार इथं नसतो. त्यानंतर इथं बघा, स्क्राईबसाठी जर तुम्ही स्क्राईब घेऊन जाणार असाल तर भरपूर गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं, स्क्राईब तुम्ही जो व्यक्ती घेऊन जाणार आहात त्या व्यक्तीचं डिटेल्स तुम्हाला अगोदरच अपलोड करायचे आहात. जर तुम्ही 12वीच्या बेसिसवरती एक्झाम देत असाल तर तो व्यक्ती जो स्क्राईब तुम्ही घेऊन जाणार असाल त्याचं क्वालिफिकेशन 12वीपेक्षा कमी असावं लागतं, म्हणजे 1 step कमी असावं लागतं. जर कोणी स्क्राईबबद्दल असेल तर मला मेसेज करा, व्हॉट्सअप करा, हे डिटेल्स मी तुम्हाला टाकून देतो. खूप मोठे डिटेल्स आहे स्क्राईबबद्दलचे. त्याच्यानंतर इथं बघा, भरपूर स्टुडंट इथं कन्फ्युजन होतील की सर हे महाराष्ट्रासाठी जागा आहेत, मग इथं सिटिझन ऑफ इंडिया अशी रिक्वायरमेंट का दिली? त्यांनी दिलं, कारण आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक्झाम आहे, त्यामुळे त्यांनी अ सिटिझन ऑफ इंडिया म्हणजे इंडियन नॅशनॅलिटी असणं रिक्वायरमेंट दिली. पण त्यांनी तिकडं मराठी कंपल्सरी केलं आहे ना, त्याच्यामुळं परप्रांतीय विद्यार्थी येण्याचा चान्स अगदी मी म्हणेल की 0% आहे. त्यामुळं तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठीच जागा आहेत. आता सर फीस किती आहे याची? ही अप्लाय करायचं असेल तुम्हाला तर पोस्टमॅनसाठी आणि मेल गार्डसाठी, मल्टीटास्किंगसाठी. आता इथं मी तुला अगोदर सांगितलं की तुम्ही 2 वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. समजा तुम्ही फक्त पोस्टमॅनसाठी अप्लाय करता आणि तुम्ही मेल आहात, UR म्हणजे अनरिझर्व्ड म्हणजे ओपन, EWS OBC आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष असाल तर सगळ्या पुरुष उमेदवारांना या अनरिझर्व्ड EWS आणि OBCच्या 500 रुपये फीस आहे पोस्टमॅनसाठी किंवा मेलगार्डसाठी. ते जर का SC ST चे कॅन्डिडेट असेल किंवा फिजिकली हँडिकॅप असेल किंवा फिमेल असेल तर सर्वांना 100 रुपये आहे. तुम्ही मल्टीटास्किंगसाठी अप्लाय करताय, परत यांना 500, त्यांना 100 आहे सर्वांना. आणि जर का तुम्ही 2 पोस्टला अप्लाय करताय, म्हणजे पोस्टमनला पण करताय आणि मल्टीटास्किंगला पण करताय, किंवा मेलगार्डला पण करताय आणि मल्टीटास्किंगला पण करताय, म्हणजे 2 पोस्टला अप्लाय करत असाल तर पुरुष असाल तुम्ही ओपन कॅटेगरीचे, EWS चे किंवा OBCचे, तर तुम्हाला 1000 रुपये फीस भरावं लागेल. आणि यांना पण डबल म्हणजे 100 चे 200 200 1000 रुपये अशी फीस असेल, म्हणजे डबल फीस तुम्हाला पे करावी लागेल. परंतु फॉर्म 2 भरायचे नाही. जर का 2 फॉर्म भरले तर मात्र ॲप्लिकेशन तुमचं कॅन्सल होईल. एकाच फॉर्ममध्ये हे प्रेफरन्सेस भरायचे, ते कसे भरायचे मी सांगेलच तुम्हाला. त्यानंतर बघा, कधी काय होतं की सर माझं ॲडमिट कार्ड येत नाही, हा प्रॉब्लेम भरपूर लोकांना येतो की माझं सर हॉल तिकीट मला आलंच नाही, मला मेल आला नाही, हे नाही आलं, ते नाही आलं. तर काही घाबरायचं काम नाही आहे. जर का तुमचं एक्झामच्या अगोदर 7 दिवस अगोदर ते ॲडमिट कार्ड रिलीज करतात आणि 5 दिवस एक्झामला बाकी आहे आणि तुमचं हॉल तिकीट आलं नाही, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करत असताना तुमचं रजिस्ट्रेशन ID नंबर, त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचं रजिस्टर्ड ईमेल ID तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तुमचा मोबाईल नंबर विथ प्रूफ ऑफ हॅव्हिंग सबमिटेड हिज ऑर हर ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्ही अप्लाय केल्याचं ॲप्लिकेशन, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि रजिस्ट्रेशन ID तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते ॲडमिट कार्ड पाठवून देत असतात, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. त्यानंतर बघा, एक्झामिनेशनला जात असताना तुम्हाला काय काय लागतं सोबत? तर सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडं, इथं मी मुद्दा म्हणून घेतला पॉईंट, कारण तुमच्याकडं एक फोटो ID लागतो, पण कोणता फोटो ID? तो ओरिजिनल असायला हवा आणि प्लस त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ असायला पाहिजे, म्हणजे ओरिजिनल आणि डेट ऑफ बर्थवाला. आधार कार्ड जे मिळतात ना वेगळे प्रिंटवाले, कलर प्रिंटवाले, ते नाही, ओरिजिनल प्रिंटवाले आणि ज्याच्यावरती डेट ऑफ बर्थ आहे, असेच तुमचे यांच्यापैकी एक
म्हणजे आधार कार्ड, वोटर आय डी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट वगैरे वगैरे लिस्ट तुम्ही बघून घ्या, तर त्याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं कंपल्सरी आहे एक्झाम जात असताना. त्याच्यानंतर बघा, जर का तुम्ही बघा, जर का बघा, इट शुड बी नोटेड दॅट अप्लिकन्स दोज हू हॅव स्टडीड अँड पास ओनली कोकणी लँग्वेज, ज्यांची फक्त कोकणीज लँग्वेज आहे, मराठी लँग्वेज नाही आहे. म्हणजे फक्त कोकणी लँग्वेज तुम्ही जर तुमच्या सिलेबसला असेल 10वीपर्यंत, तर तुम्हाला फक्त आणि फक्त गोवा पोस्टल डिव्हिजनलाच अप्लाय करता येतं पोस्टमन, मेलगार्ड किंवा मल्टीटास्किंगच्या पोस्टसाठी. म्हणजे कोकणी लँग्वेजवाल्यांना महाराष्ट्रामध्ये अप्लाय करता येत नाही, त्यांना रेस्ट्रिक्शन आहे. तुमची फक्त कोकणीची लँग्वेज असेल तर तुम्ही रेस्ट्रिक्टेड कुठं आहात, गोवा पोस्टल डिव्हिजनला. मग ते पोस्टमन असू द्या, मेलगार्ड असू द्या किंवा मल्टीटास्किंगची पोस्ट असू द्या. त्याच्यानंतर जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, तर तुम्ही त्यांनी काही नंबर दिला आहे, मोबाईल नंबर दिला आहे, ईमेल आय डी दिलेला आहे, ह्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती तुम्ही त्यांना कॉल करू शकता किंवा मेल करू शकता. जनरली त्यांचे कॉल रिसीव केले जात नाही किंवा मेलला जनरली लवकर रिप्लाय येत नाही. मेल देत असताना त्यांचा आपला रजिस्ट्रेशन आय डी डिटेलमध्ये आणि ॲप्लिकेंटचं आपलं नाव वगैरे डिटेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही हा माझा स्वतःचा व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. याच्याबद्दल कुठेही फॉर्म भरताना वगैरे काही प्रॉब्लेम आला, काही जरी आला, तर काही तुमचा इश्यू असेल, तर तुम्ही मला व्हॉट्सअप वगैरे करू शकता. बघा, हा हे पोस्टल चं पोस्टमनचं किंवा मेलगार्डचं किंवा मल्टीटास्किंगचं डिटेलमध्ये नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगितलेलं नाही. नोटिफिकेशन खूप मोठं आहे, खूप मोठं झालं असतं. मी थोडासा पहिला पार्ट घेतला, याचा सेकंड पार्ट पण घेणार आहे आणि थर्ड पार्ट पण घेणार आहे. पण एक जनरली तुम्हाला थोडीशी आयडिया येण्यासाठी मी आज जस्ट त्याचा ओरिएंटेशन टाईपचं नोटिफिकेशन घेतलेलं आहे, त्याचं डिस्कशन घेतलेलं आहे. याच्यानंतरही आपलं आणखीन दोन व्हिडिओ येतील, येतील 5 तारखेला. आपण परत एक व्हिडिओ टाकूयात की ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय कसं करायचं ती एकदा मी तुम्हाला दाखवून देईल. काही क्युरी असतील तुम्ही, तर तुम्ही जो खाली नंबर दिसतोय त्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. माझ्या पद्धतीनं मी तुमच्या क्युरी सॉल्व्ह करण्याचा ट्राय करेल. थँक्यू व्हेरी मच.